तुझ्या हातात जे होत ना ते तू बरोबर केलेलं आहेस. माझ्या अर्जुनला जाळ्यात ओढलंस. प्रिया नाही ग, अगं मी तर त्याच्याशी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात आहे सर, मी कुठलाही गडबड घोटाळा करणार नाही. आपल्या लग्नाबद्दलचा फॅक्ट कोणालाही सांगायचं नाही, इमोशन्स मध्ये येऊन सुद्धा कोणाशी काही बोलायचं नाही. बोल, आता का दात खिळ बसली तुझी, बोल की. जाऊ दे ना प्रिया, आता बोलून काही उपयोग होणार नाही. पूर्णाजी तुझी वाट बघतायत ना, जा तू त्यांना भेट. हे घरची मालकी नसल्यावर का ऑर्डर नाही सोडायच्या मला? काय माझ्याकडे काय बघतेस? एवढं काही झालेलं नाही. आणि ते दूध सांडलं ना ते पुसून घे, नाहीतर काय ना कोणाला दिसलं ना तर बोंबा बोंब करायला तू मोकळी ना की हे सगळं माझ्यामुळे झालंय म्हणून. फडका आणते मी. तू अर्जुनचं प्रेम आणि सुभेदारांची प्रॉपर्टी माझ्याकडून काढून घेतली आहेस ताईली, पण मी गप्प बसणार नाहीये. आज खारट पुरणपोळी खाऊन म्हातारी तुला लात मारून हकलवेल आणि तू रस्त्यावर येशील. दूध सांडलंय कस? चुकून सांडलं, माझ्या हातूनच सांडलं. अमो राहू दे ना, मी पुसते. सायली ताई तुम्ही अशी कामं नका करत जाऊ. करू दे ग विमल. सायली आश्रमात असली काय किंवा महालात असली काय, सायली अशीच कामं करते. ते काय ना, असली कामं केल्यावरती लोकांना इम्प्रेस करता येत ना म्हणून. आणि सायलीला अशा कामांची लाजही वाटत नाही, हो की नाही ग सायली? कसं आहे ना तन्वीताई, आमच्या सायलीताई आहेत ना सगळ्या गोष्टी अगदी मनापासून करतात, त्यांना कसलीच लाज वाटत नाही. पण त्यांना लाज वाटत नसेल ना, पण मला वाटते, कारण त्या या घरच्या मालकीणबाई आहेत. माझ्या हातात असतं ना तर त्यांना इकडची काडी तिकडे करू दिली नसती, कारण त्या अर्जुन दादाच्या बायको आहेत आणि त्यांना त्यांचा मान मिळणार. मला ना या तन्वीताईंचं वागणंच कळत नाही. आणि ही असं का बोलली तुम्हाला? जाऊ द्या ना विमलताई, अहो आमच्या लग्नाचा राग आहे अजूनही तिच्या मनात आणि साहजिकच येते. तुम्ही नका मनाला लावून घेऊ. हा मला तुम्ही डाळ देता का? देत. पूर्णाजी. अगं बेडी हे काय, वरती बस, उठ. असून येत ना, उठ. मला इथेच बरं वाटतंय. तुझ्या पायाकडची जागा मला कायमची मिळाली नाही, निदान थोडा वेळ तरी बसू दे ना ग. काय ठरवलं होत आणि काय होऊन बसलं? मी आता इथे आले ना तेव्हा आमच्या एंगेजमेंट साठी सजलेलं घर दिसलं मला, फुलं, पायघड्या, असं आणि अर्जुनच नाव लिहिलेलं सगळं आठवलं. तुझा त्रास मला कळतोय ग,
मला फोनवर सांगितलंस ना. याच्या सणाच्या दिवशी माझ्या हातच्या पुरणपोळ्या नैवेद्याला दाखवायच्या होत्या. तेव्हा फक्त वाईट वाटलं ग, पण जेव्हा इथे येऊन सायलीला पुरणपोळ्या करताना बघितलं ना, तेव्हा मात्र काळजात जखम झाली ग. पण आता हेच माझ्या आयुष्याचं सत्य आहे. ती कोण कुठली सायली अर्जुनशी लग्न करून आली, आणि मी अर्जुन पासून मग सगळ्यांपासून दुरावले गेले. माझं चुकलं ग. खरं तर मी तुला इथे बोलवायलाच नको होतं. मी फक्त स्वार्थीपणाने माझाच विचार केला, तुझा विचारच केला नाही. मला वाटतं तू काही दिवस या वातावरणापासून दूर राहशील ना, तेवढंच बरं. ही शपथ मी ओव्हर ऍक्टिंग करून माती खाल्ली. प्रिया डायलॉग सांभाळ, नाहीतरी म्हातारी इथे परत येऊ देणार नाही. पण पूर्णाजी, इथे तू मला भेटतेस ना. अग, तुला भेटायला मी येईन ना तुझ्या घरी. पण इथे आलं ना की लहानपणीच्या सगळ्या आठवणी जाग्या होतात. मला लहानपणीच असं अंधुक अंधुकच आठवत ना, पण इथल्या गार्डन मध्ये किंवा फाउंटन जवळ मला खूप आवडत, खूप बरं वाटत. मला माझं बालपण मनासारखं जगता आलं नाही, पण इथे आलं ना की परत लहान झाल्यासारखं वाटत. हे तुझंच घर आहे ग. मला आपलं एकच वाटलं, तुला त्रास व्हायला नको म्हणून बोलते. नाही होणार त्रास. बघ, आज बाबांचा विरोध असून सुद्धा मी आले की नाही इथे निघून. रविराजांची मनस्थिती कळते ग मला. पण आज सणाच्या दिवशी तू आलीस ना, खूप बरं वाटलं. आज आपल्याकडे होळीची पूजा असते, मोठा मान असतो. तू मान मी माझ्या तन्वीलाच देणार आहे. खरंच? थँक्यू पूर्णाजी, थँक्यू सो मच. पूजा करायला मला खरंच खूप आवडेल. हो, पण सणाच्या दिवशी त्या सायलीने सगळ्यांचा मूड घालवायला नको म्हणजे मिळवलं. म्हणजे? अगं काय सांगू तुला, त्या सायलीमुळे आश्रमात इतका त्रास सहन केलाय ना आम्ही. अगं एकही सण नीट पार पडू द्यायची नाही ती मुलगी. नुसती ना दाखवते कामाची किती आवड आहे तिला ते, बाकी इतकी घसमुसळी आहे ना, नुसता गोंधळ घालून ठेवते. अगं एकदा तर नैवेद्याच्या मोदकात तिखट घालून ठेवलं होतं. अरे देवा. आणि खीर तर एकदा इतकी घट्ट केली होती की दगड झाला होता त्याचा. मला फक्त वाटतं ना की आपल्या घरच्या सणाला असं नको व्हायला, म्हणजे अपशकून झाल्यासारखं होतं ना. पण सकाळी तिने थालीपीठ केली होती ना, त्याची चव बरी होती. तिच्या हाताला बरी चव असावी. अगं ती खोटारडी सुद्धा आहे. थालीपीठ ना एकतर विमल नाही तर कल्पना मामींनी केली असती, आणि ही आली असेल क्रेडिट घ्यायला पुढे. घाणेडी सवय आहे ग तिची. खरं काय ते आज कळेलच. आज पूर्णाचा स्वयंपाक आहे ना, काय दिवे लावते ते कळेल. मी सांगते ना ती काय दिवे लावणार. ती आज तुम्हाला खारट पुरणपोळ्या खायला घालणार आहे, आणि नंतरचा तमाशा बघायला मी बाल्कनी सीट पकडून बसणार आहे. भाजी झाली का चिरून? फोडणीला घालू का? नाही मी घालते ना, ही कणिक जरा आधी तिंबून घेते मग भाजी करते. सायलीताई एक काम करता का? हा, इथे ना रांगोळी काढा आणि त्याच्यावरती ना पाट ठेवा. मग त्या पाटावरती मी बसेल आणि मी बघेन तुम्ही काय काय कामं करता ते. चालेल? बर, तुम्ही भाजी करा, मी पुरणपोळ्या करते. माइंड ब्लोइंग, फॅन्टॅब्युलस. सायली वहिनींनी काय टेस्टी थालीपीठ केलं आहे रे. तुला सांगतो अर्जुन, तू ना मागच्या जन्मी खूप पुण्य केलेलं असणार, त्याच्यामुळे तुला एवढी सुग्रण बायको मिळाली. आ हा हा. आता थोडं काम पण करूया का चैतन्य? काम बिम काय नाही,
सुख आहे रे हे, सुख आहे. तू एक काम कर, तू ये इथे बस, माझ्या शेजारी बस. एक गज का तेवढं शेअर करेन, ये बस पटकन. मी खाऊन आलोय, फक्त तुझ्यासाठी आणलाय, आणि आता ते मी रिपेंट करतोय. मला माहित असतं ना हे खाऊन तू काम विसरून जाणार आहे, तर मी आणलंच नसतं. अरे आता ते जरा बाजूला ठेव आणि कामाकडे लक्ष दे. सांग, सूर्यवंशी केसं काय झालं? रे यार, ये जालिम जमाना भूखे पेट के आग भी नहीं बुझने देता. मग आपण काम करूया, सूर्यवंशी केसवर नोट टाकू, केस क्लोज ड्यू टू चैतन्यस नौटंकी, आणि बंद करून टाकू आपण केस. ओके ठीक आहे, सॉरी. एवढा एक शेवटचा घास खातो आणि केसचे सगळे डिटेल्स देतोय तुला. खा पोटभर खा, नाहीतर मला ऐकवशील का? खाऊ नाही दिलं मी. नुसतं जादं नाही ऐकावं लागणार, हे ऐकावं लागेल की माझ्या सायली वहिनींच्या हातचं मला खाऊ दिलं नाही. अरे तुला आठवत आहे का रे, पूर्णाजीनी तुला मंदिराच्या पायऱ्या धुवायला सांगितलं होतं, हा? तेव्हा मी प्रेडिक्ट केलं होतं की तुला अशी बायको मिळणार. आठवतंय? मी पहिली पायरी साफ केलीस ना की तुला सुंदर बायको मिळणार. आता त्याच्या खालची पायरी साफ केलीस ना, तुला हुशार बायको मिळणार. आणि तिसरी त्याच्या खालची पायरी साफ केली की तुझी बायको सुग्रण पण असेल. काय सॉलिड आहे यार. मी तुला सांगतो, मी ना वकील चुकून झालो, मी खर तर ज्योतिषी व्हायला हवं होतं. तुझ्या बायकोचं मी अगदी करेक्ट वर्णन केलं होतं आणि सायली वहिनी तशाच निघाल्या, हो ना? ती माझी टेम्पररी बायको आहे, कॉन्ट्रॅक्ट वाईफ, एका वर्षासाठी. गॉट इट? काम करूया आता. आलो, चल. ये तन्वी, बस माझ्या शेजारी. कोणी केला आज स्वयंपाक? सायलीने. अरे देवा, तिखट मिठाच्या पुऱ्या. अग, सणाच्या दिवशी पुरणपोळी करायची असते, एवढी सुद्धा अक्कल नाही का या मुलीला? पूर्णाई, या काय पुरणपोळ्या केल्यात? आणि देवाच्या पुढे नैवेद्य पण दाखवलंय. शिवाय तिखट मिठाच्या पुऱ्या आहेत, भाजी आहे, कटाची आमटी आहे, खीर आहे, सगळं काही केलंय. चालली ये, तू बसे जेवायला. नाही आई, तुम्ही बसा आधी, मी नंतर जेवते. अगं सगळ्यांनी आपण एकत्र बसूया, ये बस ये. काय म्हातारे, नाचुनेच्या हातची खारट पुरणपोळी आवडली का? काय झालं पूर्णाजी? पूर्णाजी, पुरणपोळी बिघडली आहे का? पाणी घे. नाही, नको पाणी, नको. ही असं बोलते म्हणजे कणकेत मीठ नक्कीच हिनी टाकलं होतं. ही कणी खाताला अशी चरचरीत का लागते? कणकेत एवढं मीठ कसं काय पडलं? काय माझ्याकडे काय बघतेस? एवढं काही झालेलं नाही, आणि जे दूध सांडलं ना ते पुसून घे. विमलताई, मला जरा तिखटाचा डबा देता का? तिखट कशाला? नाही म्हणजे तुम्ही पुरणपोळ्या करताय ना? हो, पण कणकेत ना माझ्या हातून जरा मीठ जास्त पडलंय, तर तिखट मिठाच्या पुऱ्या करते मी. पुरणपोळ्यांसाठी वेगळी कणिक मिळते. ही चव अशीच थोडी जिभेवर रेंगाळू दे.
गरीब. पाणी प्यालं की अन्नाची चव जाते ना. हे काय पुरणपोळी इतकी परफेक्ट कशी झाली? कल्पना, पुरणपोळी परी झाली. सायली, पोळी एकदम लुसलुशीत झाल्या. जरा कमी गोड चालली असती. असो विमला, अजून एक वाढ मला. तू कर ना जेवायला सुरुवात. हो. हे काय केलंस तू? काय केलं? नाही नाही, म्हणजे पोळीवरती तू वरतून साखर आणि तूप घेतलंस. ते मला लहानपणापासून असंच खायची सवय आहे. हे तुला कोणी शिकवलं असं करायला? नाही, कोणी शिकवलं नाही. का, माझं काही चुकलं का? अगं नाही नाही, तुझं काही चुकलेलं नाहीये. पण ही सवय ना तन्वीच्या आईची होती. म्हणजे प्रतिमाताई अशा वरतून साखर आणि तूप घ्यायच्या. आठवते ना पूर्णाई? आठवते. हे यार, एवढी महत्वाची गोष्ट नागराजने मला का नाही सांगितली? होळीच्या दिवशी या माहितीचा किती उपयोग झाला असता. तरीच काय, जेवढं मला आठवतंय ना तेवढं मला अशीच पुरणपोळी खायची सवय आहे ना. वरून साखर आणि तूप घेतल्याशिवाय मला पुरणपोळीचा घात जातच नाही. दे ना ती, ना मला पण दे ना. दे दे. तू मधुभाऊंनी माझं बघूनच तुला शिकवलं ना हे. इतक्या वर्षांची माझी ही सवय. मला आज कळतंय की ही सवय मला माझ्या आईमुळे होती. असती इथे असती तर किती बरं झालं असतं ना. सुंदर आहे. पूर्ण, हे बघा सगळी तयारी केली आहे, पण तुम्ही जर एकदा बघा ना नीट झालंय की नाही सगळं. अगं मी काय बघायचं, कित्येक वर्षापासून ही सगळी जबाबदारी मी तुझ्यावर टाकली आहे. आता मी काहीही बघणार नाही. हो, आणि आता त्या मी माझ्या सुनेवरती टाकणार आहे. आणि ती व्यवस्थित पार पडेल ह्याची मला आतापासूनच खात्री वाटते. हे सगळं ऐकण्यापेक्षा मी होळीची पूजा बघते. फुलं, हळदी, कुंकू, नारळ, उदबत्त्य, नैवेद्य, वा आणलंय ना सगळं? हो. छान. पूर्णाई, तुम्हाला हव्या तेव्हा आपण पूजा सुरू करूया. अगं आता सुरू करूया. हा, आणि इकडे तन्वी, आजची पूजा माझी तन्वी करेल. थँक्यू पूर्णाजी. एक मिनिट. इफ आय एम नॉट मिस्टेक, ही पूजा घरातल्या नवीन सुनेने करायला पाहिजे.
प्रेक्षक हो, आजपर्यंत स्टार प्रवाह चॅनलला आपण भरभरून प्रतिसाद दिला, तसाच प्रतिसाद तुम्ही स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा.